नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी श्री दिलीप मोहिते शिकू आनंदे चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपण इयत्ता 11वी विषय मराठी विभाग 5 व्याकरण आणि यामधील महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दशक्ती. भाषेतील शब्दशक्तीचे 3 प्रकार आहेत, अभिधा, लक्षणा व व्यंजना. स्वाध्यायासह सोप्या भाषेमध्ये आपण शब्दशक्ती हा घटक समजून घेऊया. विद्यार्थी मित्र हो, सर्वप्रथम आपण शब्दशक्ती म्हणजे काय ते जाणून घेऊ. पहा, आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण भाषेचा उपयोग करतो. अक्षर, शब्द व वाक्य हे भाषेचे घटक असतात. म्हणजे अक्षरांपासून शब्द बनतात, शब्दांपासून वाक्य तयार होतं. आणि आपण बोलताना जे शब्द वापरतो त्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. म्हणजे आई हा एकच शब्द, पण त्याच्यामधून जी भावना बाहेर पडलेली असते ती फार महत्त्वाची असते. आणि म्हणून आई या शब्दाला एक वेगळा अर्थ प्राप्त झालेला असतो. म्हणजे प्रत्येक शब्द आपण वापरत असताना, बोलत असताना त्या शब्दाला काही ना काहीतरी अर्थ असतो. आपण आपल्या भावना अर्थपूर्ण शब्दांमध्ये व्यक्त करत असतो. शब्दांच्या ठिकाणी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात. म्हणजेच प्रत्येक शब्द आणि त्या शब्दाच्या ठिकाणी असणारी अर्थ प्रकट करण्याची जी विशिष्ट शक्ती आहे तिलाच आपण व्याकरणाच्या भाषेमध्ये शब्दशक्ती असं म्हणणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आता पहा, खालील वाक्यांचे काळजीपूर्वक वाचन करून त्यांचं निरीक्षण करा. आता इथे पहिलं वाक्य आहे, मी आज मोठा दगड पाहिला. दुसरं वाक्य आहे, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आणि तिसरं वाक्य आहे, माझ्या मना बन दगड. आपण जर इथे पाहिलं तर प्रस्तुत वाक्यांच्या निरीक्षणानंतर असं लक्षात येईल की प्रत्येक वाक्यात दगड हा शब्द आहे. म्हणजे आपण जर बघितलं पहिलं वाक्य तर त्याच्यामध्ये दगड हा शब्द आहे. आणि दगड हा शब्द इथे मी तुम्हाला अधोरेखित करून दाखवलेला आहे. आणि प्रत्येक वाक्यातील दगड शब्दाचा अर्थ दगड हाच असला तरी या शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रकट करण्याचे विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य आहे. म्हणजे पहा, पहिल्या वाक्यामध्ये दगड हा शब्द आला, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ इथे दगड हा शब्द आला, आणि माझ्या मना बन दगड इथे सुद्धा दगड हा शब्द आला. परंतु पहिलं वाक्य, दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य याच्यामध्ये दगड या शब्दाचा अर्थ वेगवेगळा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे मूळ अर्थ ज्याला आपण नेहमी पाहतो तो दगड, आणि पुढे दगडावरची रेघ आणि दगड, माझ्या मना बन दगड या दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यामधील मात्र दगड या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हा जो मूळ शब्द आहे दगड आणि त्याचा मूळ अर्थ जो आहे तर त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे त्या दगड या शब्दाची अर्थ व्यक्त करण्याची, अर्थ प्रकट करण्याची एक विशिष्ट अशी शक्ती आहे. आणि अशा पद्धतीचं हे जे अर्थ प्रकट करण्याचं जे सामर्थ्य आहे तर यालाच आपण काय म्हणणार आहोत, शब्दशक्ती असं म्हणणार आहोत. म्हणजेच मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भानं प्रकट करण्याचे शब्दाचे जे विशिष्ट प्रकारचं सामर्थ्य आहे शब्दाच्या अशा या सामर्थ्यालाच शब्दशक्ती असं म्हणतात. आणि शब्दाच्या अंगी एकूण 3 प्रकारच्या शब्दशक्ती वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरूपाचे आपण घेत असतो. जसा चित्रकाराचा अनुभव रंगांमधून व्यक्त होत असतो, गायकाचा अनुभव सुरांतून व्यक्त होत असतो, तसा लेखक आपला अनुभव जो आहे तर तो शब्दांमधून व्यक्त होतो आणि साहित्य निर्मिती होते. आता संदेश, भावना, विचार यांची देवाणघेवाण होण्यासाठी व त्यांची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य सूचक व पोषक अशा शब्दांची योजना करावी लागते. म्हणजे आपल्याला एकमेकांना संदेश द्यायचा आहे, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, आपल्याला विचारांची देवाणघेवाण करायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य ठरतील, सूचक ठरतील, पोषक ठरतील, आवश्यक ठरतील असे शब्द आपल्याला घ्यावे लागतात. आणि शब्द फार महत्त्वाचे असतात, शब्द आपल्याला जपून वापरावे लागतात, शब्दांचे अर्थ खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आणि आपली मराठी भाषा तर जिकडे वळवावी तिकडे वळत असते. आणि म्हणून प्रत्येक शब्द, प्रत्येक शब्दाचा अर्थ तो लक्षात घेऊन आपल्याला त्या शब्दांची निवड करावी लागते. आणि मग व्यवहारामध्ये असेल, लेखनामध्ये असेल, तर ते आपण शब्द
वापरत असतो, म्हणजे शब्दांची आपल्याला शब्दांचा उपयोग करत असताना योग्य ती काळजी आपल्याला घ्यावी लागते. अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी. आणि मग शब्द तर अनेक असतात, परंतु आपल्याला बोलण्यासाठी लिहिण्यासाठी जे शब्द आवश्यक आहेत त्यांची निवड करता यायला पाहिजे, आणि तेवढं कौशल्य माणसामध्ये असायला पाहिजे. तिचा अचूक वापर करण्याची कौशल्य त्याला ज्ञात असायला हवीत. आणि ही भाषा जी आहे ती आपण नेमकी कशी वापरायला हवी, तर ह्याचं एक कौशल्य जे आहे ते आपल्या प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे. आणि यासाठी आपल्याला या शब्दशक्तींची ओळख असणं खूप गरजेचं आहे, आणि म्हणून आपल्याला शब्दशक्ती हा घटक महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या मराठी भाषेमध्ये ज्या एकूण शब्दशक्ती आहेत त्या तीन आहेत. एक पहिली आहे अभिधा शक्ती, दुसरी आहे लक्षणा, आणि तिसरी आहे व्यंजना. आता या तीनही शब्दशक्तीचा अभ्यास आपण सविस्तरपणे करूया. पहा, पहिली शक्ती आहे अभिधा. की वरील तिन्ही उदाहरणातून आपल्याला असं लक्षात येतं की पहिल्या वाक्यातील दगड शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दाचा अर्थ कळतो. म्हणजे आपण जर बघितलं तर मगाशी तीन उदाहरणं आपण पाहिली, मी आज मोठा दगड पाहिला, आता हे पहिलं उदाहरण आहे. आणि या पहिल्या उदाहरणामधील दगड हा शब्द आपण जर बघितलं तर दगड हा शब्द उच्चारला की आपण नेहमी दगड जो पाहतो, जड वस्तू जी आपण पाहत असतो निसर्गामध्ये असणारी मुबलक प्रमाणामध्ये सापडणारी, तर तो दगड आपल्या नजरेसमोर येतो, त्यापेक्षा वेगळा अर्थ दगड या शब्दाला इथं नाही. आता हे आपल्याला कळलेलं आहे की दगड हा शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ कळतो. पहिल्या वाक्यात दगड म्हणजेच ठराविक आकाराची एक जड वस्तू, हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची ही जी शक्ती आहे तिला अभिधा शक्ती असं म्हणतात. म्हणजे आपण शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक वेगळा अर्थ किंवा एक विशिष्ट अर्थ असतो, आणि तो अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची ही जी शक्ती आहे तर तिला आपण अभिधा शक्ती असं म्हणणार आहोत. आता आपल्याला आणखी अभिधा शक्तीची वैशिष्ट्ये समजून घेतली की मग ही शक्ती जी आहे तर ती कशी असते, काय असते हे लक्षात येण्यास मदत होईल. ही शब्दाची पहिली शक्ती आहे, ही आपण आता बघितलं, ही शब्दशक्ती पहिली शब्दशक्ती आहे. वाचल्याबरोबर शब्दाचा अर्थ कळतो, आणि याच्यामध्ये आपण जो काही शब्द आपल्याला दिलेला असेल तो वाचला की आपल्याला त्याचा शब्दाचा अर्थ कळतो की मी आज मोठा दगड पाहिला, मी एक पुस्तक पाहिले, अशा पद्धतीने आपण म्हणालो तर मग आपल्याला दगड पुस्तक या शब्दातून तोच अर्थ व्यक्त होतो की नेहमी आपण जो दगड पाहतो तो दगड आपल्या नजरेसमोर येतो, आपली जी पुस्तकं असतात ती पुस्तकं आपल्या नजरेसमोर येतात, आणि अशा पद्धतीने आपल्याला ती वस्तू जी आहे तर ती कळते. अशा पद्धतीनं त्या म्हणजे दगड शब्द असेल, पुस्तक शब्द असेल, तर यांनी त्यांचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे आणि उच्चाराबरोबर तो अर्थ आपल्याला कळलेला आहे. तो अर्थ शब्दकोशातही असतो. आणि मग आपण शब्दकोश जेव्हा पाहतो आणि शब्दांचे अर्थ शोधतो तेव्हा आपण जे नेहमी शब्द वापरत असतो, उपयोगात आणत असतो, त्याच्या त्या शब्दांचे जे नेहमीचे अर्थ असतात, वाच्यार्थ जे असतात, तर ते आपल्याला विशेष करून इथे असलेले दिसतात ह्या शब्दकोशामध्ये. अभिधा शक्तीच्या सहाय्यानं प्रकट होणारे या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. आणि अशा पद्धतीनं अभिधा शक्तीच्या सहाय्यानं हा जो वाच्यार्थ असतो किंवा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक विशिष्ट अर्थ आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो, तर असा अर्थ व्यक्त करण्याची ही जी काही अभिधा शक्तीची शक्ती आहे, तर अभिधा ही जी काही शब्दशक्ती आहे आणि तिचं हे जे काही सामर्थ्य आहे तर त्याला आपण वाच्यार्थ असं म्हणणार आहोत. म्हणजेच अभिधा शक्तीच्या सहाय्यानं प्रकट होणाऱ्या या अर्थाला आपण वाच्यार्थ असं म्हणणार आहोत की शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा जो विशिष्ट अर्थ आहे तर तो आपल्याला या शब्दशक्तीद्वारे कळतो. आता पहा, अभिधा शक्ती म्हणजे काय आपण बघितलं की सरळ व रूढ अर्थ व्यक्त करण्याच्या शक्तीला अभिधा म्हणतात. की शब्द उच्चारला की त्याचा तो जो उच्चारल्याबरोबर अर्थ आपल्याला समजतो तर त्याला आपण अभिधा शक्ती असं म्हणणार आहोत त्या अर्थाला. आणि अभिधा शक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. आणि आपण तो शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक विशिष्ट अर्थ आपल्याला कळतो तर त्याला आपण वाच्यार्थ असं म्हणणार आहोत. आता दुसरी शब्दशक्ती आपण पाहतो आहोत, लक्षणा. दुसऱ्या वाक्यातील काळ्या दगडावरची रेख हा शब्द समूह. आता आपण पहिल्यांदा ही तिन्ही वाक्य घेऊ, त्यातील दुसरं वाक्य पहा, त्यांचं बोलणं म्हणजे काळ्या दगडावरची रेख. इथे जर आपण बघितलं तर दगड हा शब्द इथं दुसऱ्या वाक्यामध्ये पण आहे आणि दगडावरची रेख असा तो शब्द समूह आलेला आहे. आणि आपण इथे पहा की त्यांचं बोलणं म्हणजे काळ्या दगडावरची रेख, तर इथं दगड की जो वाच्यार्थ दगड या शब्दाचा आहे तो घेतला तर याचा अर्थ आपल्याला कधीच लागणार नाही. पण इथं काळ्या दगडावरची रेख ह्या शब्दसमूहाचा अर्थ आपण जेव्हा एकत्रित घेतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की इथं कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे असा जो अर्थ आहे तो आपण इथं घेतला तरच या वाक्याचा अर्थ आपल्याला लागणार आहे आणि तोच अर्थ आपण इथं घेतो. आता पुढे काय म्हटलेलं आहे पहा, की
काळ्या दगडावरची रेघ हा शब्दसमूह दगडावर काढलेली रेघ या वाच्यार्थाबरोबरच त्याचं बोलणं कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारे असा दुसरा अर्थ सूचित करतो. म्हणजे वाच्यार्थ तर दगड या शब्दाचा आपल्याला कळलेलाच आहे, पण त्याच्याबरोबर एक वेगळा अर्थ जो आहे या शब्दाचा, तर तो आपल्याला इथं लक्षात येतो. तो म्हणजे कधीही नष्ट न होणारे किंवा कायमस्वरूपी टिकणारं किंवा जे खरं आहे ते, असा अर्थ जो आहे तर तो आपण इथं घेतो. म्हणजे शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणजे आपण त्या शब्दाचा शब्दशः अर्थ घेत नाही, तर त्याच्याशी सुसंगत, त्याला जुळणारा असा एक दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. आणि दुसरा अर्थ सूचित करण्याच्या शब्दाच्या या शक्तीला लक्षण असे म्हणतात. आणि अशा पद्धतीनं हा दुसरा अर्थ जो आहे तर तो सूचित करण्याची शब्दाची ही जी शक्ती आहे, तर त्या शक्तीला लक्षणा असं म्हटलं जातं. म्हणजे आपण वाच्यार्थापेक्षा एक वेगळा अर्थ जो आहे की त्या वाच्यार्थाला अनुसरून किंवा त्या वाच्यार्थाशी सुसंगत अशा पद्धतीचा जो दुसरा अर्थ आहे तर तो आपण घेतो. आणि ह्या ही जी शब्दांची शक्ती आहे तर त्याला लक्षणा असं आपण म्हणणार आहोत. आता आपल्याला लक्षणाशक्तीची जी वैशिष्ट्ये आहेत ती पुन्हा एकदा पाहू की दुसरा अर्थ इथं सूचित होत असतो की वाच्यार्थ आपण घेत नाही, तर वाच्यार्थाबरोबरच दुसरा अर्थ त्या विशिष्ट शब्दानं सूचित केलेला असतो तर तो आपण घेतो. बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते आणि बहुतेक वेळेला मूळ अर्थ जो असतो त्याच्यापेक्षा हा सुसंगत अर्थ योग्य ठरतो. म्हणजे इथं सुद्धा आपण बघा की इथं दगड हा मूळ अर्थ आपण जर घेतला तर त्याचा अर्थ लागणार नाही, परंतु इथं काळ्या दगडावरची रेख आणि याला एक सुसंगत जुळणारा अर्थ जर आपण घेतला तर मग मात्र अर्थ आपल्याला लागतो. म्हणजे बहुतेक वेळेला दगड हा जो काय, जसा इथं दगड या शब्दाचा अर्थ जो आहे तो आपल्याला इथं आता घेऊन चालणार नाही, तर त्याच्याशी जुळणारा अर्थ घ्यावा लागतो. तसं त्या ठिकाणी पहिल्या दगड या शब्दाला आता अर्थ इथं उरत नाही आणि एक सूचित केलेला अर्थच इथं योग्य ठरतो. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते आणि ती इथं आलेली आहे. मूळ अर्थ उपयोगी पडत नाही. मूळ अर्थ इथं आपण जर घेतला तर शब्दाचा अर्थच आपल्याला कळणार नाही आहे. संदर्भानं जुळलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो आणि संदर्भानं सुसंगत पद्धतीनं वाच्यार्थाशी जुळणारा असा जो अर्थ आहे तर तो आपण घेतला तर मग मात्र आपल्याला दगडावरची रेघ म्हणजे काळ्या दगडावरची रेघ या शब्दसमूहाचा अर्थ योग्य प्रकारे आपल्याला कळतो. लक्षणाशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणारे या अर्थाला लक्षार्थ म्हणतात. आणि अशा पद्धतीनं ही जी लक्षणाशक्ती आहे या लक्षणाशक्तीच्या सहाय्यानं वाच्यार्थापेक्षा वेगळा अर्थ इथं प्रकट होतो. आणि हा अर्थ प्रकट होणाऱ्या या अर्थालाच आपण लक्षार्थ असं म्हणणार आहोत. म्हणजे लक्षणाशक्तीच्या सहाय्यानं प्रकट होणाऱ्या या अर्थाला आपण लक्षार्थ म्हणतो. आता पुन्हा एकदा आपण पाहू की इथं अभिद लक्षणा ही जी शब्दशक्ती आहे की शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. आणि आपण ते उदाहरणाद्वारे आता समजून घेतलेलं आहे की शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. आणि शब्दाच्या या शक्तीस लक्षणाशक्ती असे म्हणतात. आणि लक्षणाशक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला लक्षार्थ म्हणतात. म्हणजे ही लक्षणाशक्ती आणि लक्षणाशक्तीने जो अर्थ प्रकट होतो तर त्याला आपण लक्षार्थ असं म्हणायचं आहे. आता शब्दाची तिसरी शक्ती आहे व्यंजना. तिसऱ्या उदाहरणातील माझ्या मना बंद घड, आता आपण पुन्हा ही उदाहरणं घेऊ. तिसरं वाक्य पहा, माझ्या मना बंद घड. आता इथे पुन्हा दगड हा शब्द आलेला आहे. आता या वाक्यातील बंदगड या शब्दासमूहाचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताचा अर्थ निघतो. म्हणजे माझ्या मना बंदगड, अरे मनानं दगड कसं बनायचं? म्हणजे आपण जो नेहमीचा वाच्यार्थ दगड या शब्दाचा घेतो तर माणसाचं जे मन आहे तर त्याला आपण दगड बनायला सांगतो आहोत, तर तो तिथं अर्थ लागणार नाही आहे. तर इथं अर्थ घेतलाच तर भलताचा अर्थ निघतो. आणि मन घट्ट कर किंवा आघात सहन कर, परंतु माझ्या मना बंदगड की दगड जसं वेगवेगळ्या प्रकारचे आघात सहन करतो अगदी त्या पद्धतीनं हे माझ्या मना तुला ह्या सगळ्या संकट असतील समस्या असतील किंवा जे सहन करावं लागतं आहे तर ते करण्यासाठी तुला हे आघात सहन करण्यासाठी दगड बनावा लागेल. हा अर्थ आपण जर घेतला तर मग मात्र आपल्याला या वाक्याचा अर्थ जो आहे तर तो कळतो. आणि म्हणून इथं मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा वेगळा सुसंगत अर्थ अधिक योग्य ठरतो. आणि इथे आपण मन घट्ट कर किंवा आघात सहन कर असा अर्थ इथं दगड या शब्दाचा घेतो. मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजन असं म्हणतात. आणि ते मूळ अर्थाला बाधा न आणता इथं अर्थ जो आहे तर तो इथं व्यक्त केलेला आहे. आणि अशी शब्दाची ही जी शक्ती आहे तर तिला व्यंजन असं म्हणतात. आता आपण पहिली शक्ती आपण बघितली जी अभिधा, दुसरी शक्ती आपण बघितली लक्षणा. आता लक्षणा इथं लक्षणाशक्तीमध्ये काय झालेलं आहे की मूळ शब्दाला जे काही बाधा येते तर त्याला जुळेलसा असा अर्थ आपण जो आहे तर तो त्याच्यातून घेत असतो. तर तिथं आपण तो लक्षणा आणि त्याच्यातून व्यक्त होणारा अर्थ लक्षार्थ हा समजून घेतला. इथे मात्र काय केलेलं आहे की मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ इथं व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे ती आपल्याला इथं दिसते. आणि अशा शक्तीला व्यंजनाशक्ती असं म्हटलं जातं. आता हे व्यंजनाशक्तीची वैशिष्ट्ये काय आहेत की वेगळा अर्थ सूचित होतो. म्हणजे मूळ अर्थापेक्षा मूळ अर्थाला बाधा येत नाही. इथं
मूळ अर्थ जो आहे तर त्याला कुठलीही बाधा येत नाही आहे. हा दुसरा सुसंगत अर्थही अर्थ ही शक्ती वाचकांपर्यंत पोहोचवते. आणि दुसराच सुसंगत अर्थ जो आहे म्हणजे मूळ अर्थापेक्षा तर तो वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही शब्दशक्ती करते. आणि व्यंजनाशक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असं म्हणतात. आता आपल्याला हे लक्षात येईल की व्यंजना कशाला म्हणायचं. आता इथे व्यंग्यार्थाची एक गंमत आपल्याला सांगितलेली आहे, त्यावरून सुद्धा आपल्याला ही व्यंजनाशक्ती काय असते किंवा व्यंग्यार्थ काय असतो हे आपल्याला समजेल. की सूर्य उगवला, आता याचं वाक्य उच्चारलं की सूर्योदय झाला हा वाच्यार्थ आहे, आपण तोच नेहमी घेतो आणि त्यानुसार आपण त्याचा अर्थ घेतला तरी सूर्य उगवला या आपल्याला शब्द हे जे वाक्य आहे तर त्याचा अर्थ कळणार आहे. परंतु सूर्योदय झाला, सकाळ झाली असा अर्थ जरी सकृतदर्शनी होत असलं तरी व्यक्तिगणिक याचा अर्थ वेगवेगळा सूचित होऊ शकतो. म्हणजे कोणत्या संदर्भानं कोणत्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये तो शब्द किंवा ते वाक्य उच्चारलेलं आहे यावरून आपल्याला त्याचे वेगवेगळे अर्थ जे आहेत तर ते निघताना दिसतात. आता पहा वाक्य आहे सूर्योदय झाला, आता इथं त्याचा अर्थ कोण कसा घेईल पहा की सूर्योदय झाला हा आपण वाच्यार्थ जो आहे तर तो घेऊ शकतो. आता इथं पुढे बघा, काही व्यक्तींची झोपेतून उठण्याची वेळ झाली म्हणजे सूर्योदय झाला, बघा इथे अर्थ बरोबर लागतो. झाडलोट करण्याची वेळ झाली, जे काही झाडलोटीचं काम करणारे लोक असतील घरातल्या स्त्रिया असतील सकाळी उठल्यानंतर आपल्याला हे अंगण झाडावं लागतं तर झाडलोट करण्याची वेळ झाली, सूर्योदय झाला असं आपण म्हणतो, त्याच्यात तो अर्थ सूचित होतो. धार्मिक व्यक्तींची प्रार्थनेची वेळ झाली आणि सकाळच्या वेळेला सूर्योदय झाला की मग काही ठिकाणी काकड आरती वगैरे सुरू झालेली असते आणि सकाळची ही प्रार्थनेची वेळ झाली असं मानलं जातं. म्हणजे त्या अर्थानं सूर्योदय झाला हे वाक्य उच्चारलं जाईल आणि त्याच्याशी संबंधित जे व्यक्ती असतील ते सगळे अर्थ अशा पद्धतीनं घेतील. आता सूर्योदय झाला, मुलांच्या आंघोळीची वेळ झाली, अशा पद्धतीनं सुद्धा त्याचा अर्थ जो आहे तर तो आपण घेऊ शकतो. सकाळच्या वेळेला आपल्याला शाळेला जायचं असतं आणि घरातून आईची हाक आपल्या कानावरती येते, अरे कधी जाणार आहे शाळेला, सूर्योदय झाला आणि तुला तर सकाळी 7 गाडी पकडायची आहे, बस पकडायची आहे. आणि मग तिथं मग आपल्याला ती आठवण असते की सूर्योदय झाला रे झाला की पटकन आंघोळ करायला पाहिजे, आवरायला पाहिजे. म्हणजे असा सुद्धा आपण अर्थ जो आहे तर तो संदर्भाने इथं घेत असतो. आणि मग वाचन व लेखन करताना या तिन्ही शब्दशक्तींचं ज्ञान आपल्याला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता आपण व्यंजनं पहा की मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिला आपण व्यंजनाशक्ती असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. आणि व्यंजनाशक्तीने प्रकट होणाऱ्या अर्थाला व्यंग्यार्थ असं त्या ठिकाणी आपण म्हणायचं आहे. आता हे शब्दशक्तींची गरज काय आहे, आता शब्दशक्तींची आवश्यकता काय ते आपण बघितलेलंच आहे की पहा दलित वाङ्मयात अनुभवांचं दर्शन घडवण्यासाठी, म्हणजे जे साहित्यिक असतात किंवा ज्यांना लेखन करायचं आहे आणि अशा पद्धतीनं ललित लेख लिहायचा असेल तर त्याच्यामध्ये आपल्या अनुभवांचं दर्शन घडवण्यासाठी अशा प्रकारचे जे शब्द असतात की वेगवेगळे अर्थ प्रकट करणारे तर ते आपल्याला आवश्यक असतात आणि हे परिणामकारक आणि वैशिष्ट्यपूर्ण शब्द असतील तर आपलं जे लेखन आहे ते अधिक वाचनीय होऊ शकतं. पुढे शब्दांच्या कोश प्रमाण मांडला असला तरी ललित लेखन हा शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवींचा लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी असतात. आता शब्दकोशामध्ये जरी आपल्याला शब्दांचे वाच्यार्थ दिलेले असले तरीसुद्धा केवळ तोच अर्थ घेऊन चालत नाही आहे तर ललित लेखनामध्ये प्रत्येक शब्द आणि त्याचा जो अर्थ असतो तर तोच तिथं वापरला जात नाही, कारण शब्द हे केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवींचा लेखकांचा अनुभव सांगण्यासाठी असतात. आणि मग आपल्याला असे जे शब्द असतात तर ते वेगवेगळे अर्थ सूचित करणारे ते घ्यावे लागतात साहित्यामध्ये. लेखक किंवा कवी यांना शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी आणि विशेष करून लेखक असतील किंवा कवी असतील की आपण वेगवेगळे प्रकारचे पाठ आजपर्यंत अभ्यासत आलेलो आहोत, कविता अभ्यासत आलेलो आहोत, आपले नेहमीचे शब्द आणि कवितेतले किंवा पाठांमधले जे शब्द असतात ते फार वेगळे असतात, म्हणूनच तर ते आपण आवडीनं वाचत असतो. मूळ भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी आणि मूळ जो भावार्थ असतो तर त्याच्याशी जुळणारा अर्थ व्यक्त करण्यासाठी हे शब्दांची गरज असते. लेखकांच्या व कवींच्या भावचर्ता व्यक्त करण्यासाठी ह्या शब्दशक्तींची गरज असते. आणि काव्यात व्यंग्यार्थामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठी आणि जसं सूर्योदय झाला हे एक साधं वाक्य आहे परंतु ह्या साध्या वाक्याचा अर्थ वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारे कसा त्या ठिकाणी समजतो किंवा त्यांच्या संदर्भामध्ये ते वाक्य किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून त्या व्यक्तींना कुठला बोध त्या ठिकाणी मिळतो किंवा काय करायचं असतं हे त्यांच्या लक्षात येतं, अगदी त्या पद्धतीनं ही जी सूचकता आहे तर ती सूचकता महत्त्वाची असते शब्दांच्या ठिकाणची. आणि हा जो व्यंग्यार्थ आहे तर तो फार महत्त्वाचा असतो आणि साहित्यामध्ये तर फारच महत्त्वाचा आहे, कारण अशी जर वाक्य असतील तर मग वाचकाला त्या ठिकाणी एक प्रकारचं नवीन खाद्य मिळेल आणि लेखक अशा पद्धतीनं हे वेगवेगळी वाक्य वेगवेगळे शब्द जे असतील तर ते साहित्यामधून आणत असतात आणि आपले जे विचार असतील आपल्या ज्या भावना असतील त्या अधिक
परिणामकारकरित्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशा पद्धतीने ह्या ज्या शब्दशक्ती आहेत, तर त्या शब्दशक्तींची साहित्यामध्ये गरज असते, बोलण्यामध्ये गरज असते, आणि त्या शब्दशक्ती आपल्याला माहिती असतील तर मग आपल्याला बोलत असताना, साहित्य वाचत असताना त्या सगळ्या गोष्टी ज्या असतील, सगळे अर्थ जे असतील, तर ते आपल्याला कळायला मदत होते. विद्यार्थी मित्र हो, आतापर्यंत आपण अभिधा, लक्षण व व्यंजना या तीन शब्दशक्ती समजून घेतल्या. आता या तीन शब्दशक्तीची विविध उदाहरणे आपण पाहू, म्हणजे आपल्याला या तीनही शब्दशक्ती अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. पहा, अभिधा शक्ती ही जी आहे, तर याच्यामध्ये आपण वाच्यार्थ लक्षात घ्यायचा आहे, लक्षणामध्ये लक्षार्थ विचारात घ्यायचा आहे, आणि व्यंजनामध्ये व्यंग्यार्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. पहिलं अभिधा शक्ती जी आहे त्याच्यामधलं उदाहरण पहिलं पहा, राम एक राजा होता. इथे पहा, राम या शब्दाचा अर्थ जो आहे तो राम नावाचा एक राजा होता. लक्षणा पहा, यात काही राम नाही. इथे राम नाही म्हणजे अर्थ नसणे, तर यात काही राम नाही म्हणजे यात काही अर्थ नाही, असं आपण इथे लक्षार्थ घेतलेला आहे. आणि व्यंजनामध्ये त्याने राम म्हटले म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला हे आपण इथं समजून घेतो. म्हणजे राम हा एकच शब्द, पण अभिधा, लक्षण आणि व्यंजना या तीन शब्दशक्तीमध्ये वेगवेगळा अर्थ इथे आपल्याला सूचित केलेला दिसतो. आता दुसरं उदाहरण पहा, अभिधामध्ये तलावात भरपूर पाणी आहे, त्याच्या डोळ्यांतील पाणी आटले आणि लात मारेल तिथे पाणी काढेल. आता अभिधामध्ये वाच्यार्थ जो आहे ते नेहमीच आपलं पाणी, दुसऱ्या लक्षणामध्ये अश्रू या अर्थी पाणी शब्द आलेला आहे, आणि लात मारेल तिथं पाणी काढेल. तर इथे पाणी या शब्दाचा अर्थ जे मी ठरवलेलं आहे ते मी करून दाखवेन, अशा पद्धतीनं आपल्याला पाणी या शब्दाचा तीनही शब्दशक्तीमध्ये असलेला जो अर्थ आहे तर तो वेगवेगळा असलेला दिसून येतो. आता पुढेचं उदाहरण पाहूया, ही वाट डोंगरगावची आहे, त्यावेळी माझी वाट लागली, आपणच आपली वाट निर्माण करावी. आता इथं वाट या शब्दाचे तीन वेगवेगळ्या शब्दशक्तीमधले अर्थ आपल्या लक्षात आलेले असतील. पुढचं उदाहरण पहा, बांगड्या रंगीत असतात, पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली, आणि अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. इथे सुद्धा बांगडी फुटणं म्हणजे वैधव्य येणं, आणि इथे ह्याच्यामध्ये निवांत मार्गात ते कंकण, इथं सुद्धा बांगडी या शब्दाचा कंकण हा समानार्थी शब्द आलेला आहे, आणि वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ इथे सूचित केलेला आहे. आता पाचवं उदाहरण आहे, मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो, सूर्य अस्ताला गेला, त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. आता इथे जर आपण बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये सूर्य जो शब्द आहे तो नेहमीचा आपला वाच्यार्थ जो आपल्याला सूर्य दिसतो तो घ्यायचा आहे. सूर्य अस्ताला गेला याचा अर्थ सूर्य मावळला असा आपण त्याचा अर्थ घेतो, आणि त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला याचा अर्थ त्याच्या जीवनाचा शेवट झाला, म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला. अशा पद्धतीनं आपण इथे सूर्य या शब्दाचे वेगवेगळे अर्थ जे आहेत तर ते तीनही शब्दशक्तीमध्ये कसे असतात हे समजून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला शब्दाच्या तीन शक्ती आणि त्याच्यातून सूचित होणारा जो अर्थ आहे, म्हणजे वाच्यार्थ असेल, लक्षार्थ असेल, व्यंग्यार्थ असेल, तर तो आता समजून घेतलेला आहे. आता आपण आपल्या ह्या शब्दशक्तीवर आधारित जो स्वाध्याय आहे तर तो आपल्याला पाहायचा आहे. जेव्हा आपण शब्दशक्ती म्हणजे काय ते समजून घेतो, शब्द प्रत्येक शब्दशक्ती आणि त्याचा सूचित होणारा जो अर्थ आहे, तर तो आपल्याला एकदा कळाला की आपल्याला कोणतीही कृती येऊ दे ह्या शब्दशक्तीवर आपल्याला ती पूर्ण करता येऊ शकेल. पण आपल्याला महत्वाची संकल्पना समजून घ्यायची आहे. अभिधा शक्ती कशाला म्हणायचं, लक्षणाशक्ती कशाला म्हणायचं, आणि आपली जी व्यंजनाशक्ती जी आहे तर ती कशाला म्हणायचं. एवढ्या तीन गोष्टी आपल्याला कळल्या की मग आपल्याला बरोबर ह्या शब्दशक्तीची जी उदाहरणं आहेत ते ओळखता येतात, आणि आपल्याला त्यावरून ती शब्दशक्ती कोणती आहे हे सांगता येऊ शकतं. आता इथे पहा, पहिली कृती असं म्हटलेलं आहे की सूचनेनुसार सोडवा, आणि उदाहरण दिलेलं आहे मी वि स खांडेकर वाचले. आता मी वि स खांडेकर वाचले या वाक्यातील लक्षार्थ लिहा. आता मी वि स खांडेकर वाचले, तर मी वि स खांडेकर याचा काय आपल्याला वाच्यार्थ घेऊन चालणार नाही, म्हणजे मी वि स खांडेकर यांना पाहिले असा त्याचा अर्थ घेऊन चालणार नाही, मी वि स खांडेकर यांच्याशी बोललो असा त्याचा अर्थ घेता येणार नाही. पण मी वि स खांडेकर यांचे साहित्य वाचलं, त्यांनी केलेलं लेखन वाचलं, त्यांची पुस्तकं वाचली असा अर्थ मी इथं घेतो, याचाच अर्थ इथे पर्याय जो ई आहे तर तो त्या ठिकाणी योग्य असणार आहे. हा तो मी वि स खांडेकर वाचले या वाक्याचा काय आहे, लक्षार्थ आहे. आता दुसरी कृती दिलेली आहे, मूळ शब्दशक्ती टिंबटिंब आहेत. आता आपल्याला अभिधा, लक्षण आणि व्यंजना या तीन शब्दशक्ती आहेत हे माहिती आहेत, त्यामुळे आपलं इथं उत्तर जे आहे तर ते पर्याय ई येणार आहे 3.
आता तिसरी कृती आहे, निवडणुका आल्या की सगळ्यांचे कावकाव सुरू होते. आता इथं सगळ्यांचे कावकाव सुरू होते तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुढारी लोक भाषणबाजी करायला सुरुवात करतात, वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवायला सुरुवात होते, वेगवेगळी आश्वासनं देतात, तर त्याला कावळ्यांचे कावकाव असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथं व्यंजना ही शब्दशक्ती जी आहे तर ती इथं या वाक्यामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आता चौथी कृती दिलेली आहे, आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे. आता इथे पहा की कोल्हा हा एक प्राणी आहे. आता तो जसाच्या तसा अर्थ आपण इथं घेतला तर आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे. कोल्हे काय आपल्या भोवती वावरत नाहीत, आपण त्याचा अर्थ घ्यायचा तो घेतो आणि मग आपल्याला तो अर्थ लागतो. तर या वाक्यात कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षात तो कोणता, तर जंगलातील धूर्त प्राणी हा काय तिथं अर्थ आपण घेत नाही. मळ्यातील मका खाणारा हा काय आपण तिथं अर्थ घेत नाही. धूर्त माणसे हा अर्थ मात्र इथे आपण घेतो की आपल्या भोवती वावरणाऱ्या धूर्त माणसांपासून दूरच राहावे, म्हणजेच कोल्ह्यांपासून दूरच राहावे. म्हणजे अशा पद्धतीने इथं हा लक्षार्थ जो आहे धूर्त माणसे हा असलेला आपल्याला दिसून येतो. आता पाचवी कृती दिलेली आहे, घरावरून मिरवणूक गेली या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. आता घरावरून मिरवणूक गेली याचा अर्थ आपण घेतो काय घेतो, तर अगदी घराच्या समोरून घराच्या जवळून मिरवणूक गेलेली आहे, म्हणजे आपण ही शक्ती जी आहे ती लक्षण शक्ती आहे हे आपल्याला समजलेलं आहे. आता सहावी कृती आहे, मी एक लांडगा पाहिला. आता या वाक्यातील शब्दशक्ती लिहा. आता सरळ साधा आहे इथे, मी एक लांडगा पाहिला, लांडगा नावाचा एक प्राणी मी बघितलेला आहे, म्हणजे इथं अभिधा ही शक्ती आहे आणि लांडगा या शब्दातून आपल्याला वाच्यार्थ लक्षात येतो, म्हणून ही शक्ती कोणती आहे, अभिधा शक्ती आहे. आता सातवी कृती आहे, समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत. आता असले साप ठेचलेच पाहिजेत तर हे साप कसले आहे, दुष्ट प्रवृत्तीची लोक, वाईट वागणारी लोक, आणि म्हणून साप हा आपला जो काही सरपटणारा प्राणी आहे तर तो त्याचा अर्थ आपण घेणार नाही, तर दुष्ट प्रवृत्तीचे लोक असा अर्थ आपण इथं घेणार आहोत. त्यांना आपण ठेचलंच पाहिजे, त्यांना आपण रोखलंच पाहिजे, त्यांना अद्दल घडवलीच पाहिजे असा अर्थ आपण घेतो. आणि म्हणून इथे या वाक्यातील जी शब्दशक्ती आहे ती व्यंजना आहे. आता आपल्याला आठवी कृती दिलेली आहे की खालील तक्ते पूर्ण करा आणि शब्दशक्ती ओळखा, असं अ कृती दिलेली आहे तक्त्याची. आणि त्याच्यामध्ये आपल्याला शब्द वाक्य आणि शब्दशक्ती, वाक्य दिलेली आहेत, वाक्यातला आपण कुठला शब्द जो शब्दशक्तीचा आहे तर तो पाहायचा आहे आणि त्या शब्दशक्तीचं नाव लिहायचं आहे. आता मी निबंध लिहिला, इथे जर आपण बघितलं तर शब्द निबंध आहे आणि शब्दशक्ती आहे अभिधा. निबंध म्हणजे आपण जो निबंध लेखन करतो तर तो निबंध म्हणजे इथं वाच्यार्थ आपल्या लक्षात येतो. त्याच्या मनात काहूर माजले, आता इथे माजले हा शब्द आहे आणि इथे हा अर्थ जो आहे तर तो लक्षणा ही शब्दशक्ती आपल्याला इथे दिसून येते. आता ताजमहाल सुंदर आहे तर ताजमहाल हे काय आहे इथं हा शब्द आहे आणि इथे अभिधा ही शब्दशक्ती असलेली आपल्याला दिसते. फार शहाणे आहेस तू, म्हणजे बोलणाऱ्याला असं म्हणायचं की तू मूर्ख आहेस, म्हणजे इथे आपण जो अर्थ घेणार आहोत तो व्यंजना ही शब्दशक्ती असणार आहे, व्यंग्यार्थ आपण घेणार आहोत. आता इथे हा किल्ला बुलंद आहे, भव्य आहे, तर इथं किल्ला हा शब्द आहे आणि इथं अर्थ आपण अभिधा असा घेणार आहोत. म्हणजे आपल्याला सॉरी किल्ला हा इथं शब्द आपण घेतलेला आहे आणि किल्ला ही आपण जी नेहमी गोष्ट पाहतो तर तो आणि इथं आपल्याला तो वाच्यार्थ जो आहे तर तो घ्यावा लागेल, म्हणजे अभिधा शब्दशक्ती इथे असलेली आपल्याला दिसते. आता पुढचा तक्ता दिलेला आ, शब्दशक्तीनुसार शब्द व वाक्य लिहा. इथं शब्दशक्ती पहिली अभिधा दिलेली आहे, आपल्याला एखादा शब्द घ्यायचा आहे, मांजर घेऊ आपण आणि वाक्य लिहू आमच्या घरी मांजर आहे, आणि याचा अर्थ आपल्याला मांजरच तिथं म्हणायचं आहे, तो शब्द आपण घेतलेला आहे आणि तिथं अभिधा म्हणजेच वाच्यार्थ व्यक्त व्हायला पाहिजे आणि म्हणून आमच्या घरी मांजर आहे आणि मांजर हा शब्द आपण इथं घेतलेला आहे आणि ही शब्दशक्ती आहे अभिधा शक्ती. लक्षण आपण घेऊ हत्ती हा शब्द घेऊ आणि घरावरून हत्ती गेला याचाच अर्थ घराच्या जवळून घराच्या समोरून हत्ती गेलेला आहे, म्हणजे इथं लक्षणा ही शब्दशक्ती आहे. व्यंजना कुसुमाग्रज आपण शब्द घेऊ आणि मी कुसुमाग्रज वाचले यातून आपल्याला मी कुसुमाग्रजांचं साहित्य वाचलं, कविता संग्रह वाचले असा अर्थ आपण त्याचा घेतो आणि म्हणून इथं व्यंजना ही शब्दशक्ती असलेली दिसते. आता पुढे पहा, शब्दशक्तीनुसार तक्ता पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. इथे पहा शब्दशक्ती दिलेली आहे, शब्द दिलेले आहेत, शब्दशक्ती शब्द आणि वाक्य असे कॉलम दिलेले आहेत. आता याच्यामध्ये शब्द आपल्याला दिलेला आहे सिंह, आता आपल्याला शब्दशक्ती तिथं शोधायची आहे.
तर आपल्याला अभिधा ही त्या शब्दाची शब्दशक्ती असणार आहे. मग वाक्य आपण तयार करू. वाक्य आहे मी एक सिंह पाहिला, आणि अशा पद्धतीने ते वाक्य बनणार आहे. आता लक्षण आपण घेतलं तर इथे हत्ती असा शब्द घेऊ, आणि इथे आपण लक्षणा त्याच्यातून व्यक्त व्हायला पाहिजे की माझ्या अंगात 10 हत्तींचे बळ आले. आता तेवढं सामर्थ्य आलं, 10 हत्तींच्याकडे जेवढं सामर्थ्य असतं तेवढं माझ्यामध्ये सामर्थ्य आलं, म्हणून हत्ती हा शब्द आपण इथं वेगळ्या अर्थानं वापरलेला आहे, आणि तो लक्षार्थ आहे. आता आपण या इथं वाक्य दिलेलं आहे की पांढरे ते सारेच बगळे नसतात. आता आपल्या असं लक्षात आलेलं असेल की व्यंजना आणि हा जो शब्द आहे तो म्हणजे बगळे, की पांढरे असणारे सगळेच बगळे नसतात असं आपण तिथं तो वाक्य बनवलेलं आहे. बगळे या शब्दाचा अर्थ त्याच्यातून आपण वेगळा सूचित अर्थ घेणार आहोत, आणि म्हणून अशा पद्धतीचा अर्थ जिथं व्यक्त होत असतो तर त्याला व्यंग्यार्थ म्हणतो, आणि ती शब्दशक्ती जी आहे तर ती व्यंजना आहे. आता पुढचा हा सगळा भाग जो आहे तर तो आपण समजून घेतलेला आहे, आणि अशा प्रकारे शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दशक्तीची विविध उदाहरणे आपल्याला आता समजलेली आहेत. विद्यार्थी मित्रो, नक्कीच तुम्हाला शब्दशक्ती म्हणजे काय हा घटक समजलेला असेल. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही पाहिलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.